हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबी। तर त्यासाठी आपण पत्ता कोबी अशी बारीक चिरून घेतली आहे आणि आपण थोडंसं तिला पाण्यामध्ये असं उकडून घेतलं आहे आणि पिळून घेतली। पाहू शकता त्यामध्ये आता थोडंही पाणी नाही आहे, पूर्ण पाणी असं मी छान पिळून घेतली हातानेच। त्यासाठी आपण मिरची घेतली आहे, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि एक पाउच आपण मॅगी मसाला घेतला। तर आपण यामध्ये तेल, कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, जिरं टाकूया, मोहरी, कढीपत्ता, कांदा, मिरची, लसूण, हे छान असं आपण परतून घेऊया। गॅस फास्टच केलाय मी। अधूनमधून हलवून घेऊया जेणेकरून सगळीकडे आपली आस अशी छान लागेल आणि सगळीकडून छान परतवलं जाईल। तर यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटोला पाणी सुटतं म्हणून उशिरा टाकलंय आपण। चवीप्रमाणे मीठ, मीठ आपण आधीच टाकून घेतलं आहे। कांदा आणि टोमॅटो हा लवकर मऊसर होतो त्यासाठी आपण मिठाचा आधी वापर केला आहे। छान असं परतून घेऊया। छान आपले असे कांदा, टोमॅटो, मिरची असे छान परतवून झाले, मऊसर पण आलाय। पाहू शकता टोमॅटोला आपण चमच्याच्या साह्याने असं क्रश करून घेऊया किंवा दाबून घेऊया जेणेकरून आपला टोमॅटो छान असा विरघळून जाईल। तर यामध्ये अगदी थोडासा गरम मसाला टाकते, अर्धापेक्षाही कमी, अर्धा चमचा धनिया पावडर, आता आपण मॅगी मसाला एक पाउच टाकतोय। मिरचीचा वापर केलाय म्हणून आपण चटणी नाही टाकणार आहोत यामध्ये। आता आपण कोबीला असं मोकळं करून टाकून घेऊया हाताच्या साह्याने। जास्त हिला वाफून नाही घ्यायची, नाही ती अशी गजगज होणार आणि हिच्यातले विटॅमिन्सही कमी होऊन जाणार, म्हणून आपण हिला जास्त वाफून नाही घेतलं आहे। फक्त याच्यातला जो कोबीचा वास असतो तो निघायला पाहिजे म्हणून मी गरम पाण्यामध्ये याला छान असं उकडून घेतलं आहे। आता आपण सगळीकडे परतून घेऊया, असं सगळीकडे आपला मसाला लागला पाहिजे। हळद टाकून घेऊया, मॅगी मसाल्यामुळे याला अशी छान चव येते। मॅगी तर सगळ्यांनाच आवडणारी आहे, लहान मुलंही ही भाजी आवडून खातात। मॅगी मसाल्यामुळे खूप छानच अशी चव येते या भाजीला, वासही असं छान सुटला आहे।
फक्त 2 मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवूया। छान आपले 2 मिनिटे झाले कमी गॅसवर, पाहू शकता छान अशी वाफई बसली आपल्या कोबीला। आता आपण सगळीकडून असं छान हलवून घेऊया जेणेकरून आपली कोबी खाली लागणार नाही, आणि त्याच्यातलं जे पाणी आहे तेही आपण छान असं शोषलं जाईल। म्हणूनच आपण फक्त 2 मिनटं वाफ काढून घेतली आहे। आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करूया। अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार, साधी आणि सोप्या पद्धतीने। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडली तर कोबीची भाजी